अबे स्वागत नाही करन काय आमचं. तंटा नाही तर घंटा नाही. अबे नाही बोललो ना बे तुले, नाही बोललं का लय हौस आहे तुले. एक शब्द कळत नाही कोणी बोलायचं नाही, लक्षात ठेवा. फोन आहे एक. अबे हाय बोलू नका बायकोचा फोन आहे. हॅलो 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 बोल ना बोल. काय बोल? कपडे धुवून ठेवले का? हा धुतले ना मी. आणि घरी कधी येणार? स्वयंपाक करायचा आहे, फरशी पुसायची आहे. येत. हॅलो हॅलो ऐक ना. ऐक पाहिलं ना सर, चोर असो पोलीस असो काय फायदा नाही. बाहेर माणूस किती शेर असलो ना, बायको समोर एकदम पावशेरच होऊन जाते. नसते सगळी तुझे जीव तुटका तुटका होते, सगळ्याचे विरती धागे संसार नसते सगळी तुझे जीव तुटका तुटका होतो, सगळ्याचे विरती धागे संसार फाटका होतो. नसते सगळी तुझे इन्स्पेक्टर भारत गणेशपुरे तुम्हीच का? नाही पोस्टमन आहे मी, शिक्के मारून आलो. सॉरी मी त्रास दिला. अबे ओ भैताड, तू काय भांग पिऊन आला का बे? भांग काय प्यायची असते का? भांग पाडायचं असतो. अबे ओ चंपक, तू इथे पोलीस स्टेशन मध्ये आला तर इन्स्पेक्टर भेटणार नाही तुले, का कंडक्टर भेटणार आहे? मग मी इन्स्पेक्टर बोललो ना, हेलिकॉप्टर बोललो. काय हेलिकॉप्टर कसे आहात पंखे बरे आहेत तुमचे असं बोललो. इन्स्पेक्टर आहात ना, मदत करा आमची. फालतू टाइमपास करायचा नाही, मला आवडत नाही ते. मग तुले आवडते म्हणून का पाणीपुरी करू मी, शेवपुरी करू मी. पण मी सांगतो मी ना करू शकतो यार, करू शकतो. म्हणजे माझ्या हाताला ना एकदम चव आहे यार, म्हणजे आणि ह्या सगळ्या गोष्टीत ना खूप इंटरेस्ट आहे मला एकदम. मग बाहेर दुकान का नाही टाकत तुम्ही? बाहेरची गाडी माझी जाय ना. मग पाहिलं नाही खासाडी लोक किती मरतात ते? नीट जाऊन बघा, खाऊन मरत असतील. म्हणजे तुझे काय म्हणणे? आमची भेळ वाईट आहे. नाही हो, माझी वेळ वाईट आहे. ओ हो मी तक्रार नोंदवायला आलोय तुमच्याकडे. माझी तक्रार तुम्ही नीट ऐकून घ्याल का? ऐकून घ्याल का? म्हणजे बहिरा आहे मी, ऐकू येत नाही मला. मी विदर्भातलं माणसं बहिर आहे, तुम्ही लक्षात ठेवा. अरे आमचा आवाज ऐकू येतोय तुम्हाला, असा बोलशील ना लक्षात ठेव. केस करून तुझ्यावर केस. हा मी सर्वसामान्य माणूस आहे, माझ्यावर काय? सॉरी बरं, माझी चूक झाली, मला माझी चूक मान्य आहे. हा ठीक आहे, मग हवालदार याले 8%. मला कशाला? तू बोललो ना आता चूक मान्य आहे म्हणून. नाही म्हणजे माझ्या बोलण्यात चूक झाली, म्हणजे मी जे बोललो ना ते तुम्हाला कळलंच नाही. म्हणजे मी वेडा आहे मी, तुझे बोलतो ते मला समजत नाही. हवालदार याले 100%. नाही मी मूर्ख आहे. अबे पागल आहे, मारून कशाला घेऊन आला तू? मलाच मारतोय ना. अबे पण माझ्या पोलीस स्टेशन मध्ये कसं मारून घेऊन आला ते सांगा. ते मारत नाहीये, ते डास चावतात बस. पण तुझं काय म्हणणं इथे डास आहे? डास आहे आणि ते सगळे मी अमरावती येऊन आणले डास आहे. म्हणजे विदर्भातले डास चावतात, मुंबईतले चावत नाही. हवालदार आले 100%. पहिले तुम्ही प्लीज बसा ना. मग मी तक्रार नोंदवायला आलोय, तुम्ही जमलं तर प्लीज माझी तक्रार लिहून घ्या ना. जमलं तर म्हणजे मी अडाणी आहे, लिहिता वाचता येत नाही मला. हवालदार आले 100%. पहिले असं करू नका, मी आधीच खूप टेन्शन मध्ये आहे. टेन्शन मध्ये आहेस? अरे बापरे, सॉरी यार. काय नाव आहे बाळा तुझं? मी सागर कारंडे. सागर कारंडे म्हणजे काय रे? काय म्हणजे का? माझं नाव आहे ते. अच्छा नाव आहे का? बरं काय करतो तू? मेरे नसीब काय करतो असं विचारलं मी तुला. हेच काम आहे माझं. इकडे कस काय आलास तू? तेच मी तक्रार घेऊन आलोय. काय झालं? सकाळपासून माझी बायको गायब आहे. काय काय एकदा बोल. बायको गायब आहे. अबे मग पेडे वाट ना. अबे बँड लाव. अबे जस ना मनो बियर फोड. शॅम्पियन फोड. क्या बात है यार, क्या बात है. काय बोलताय तुम्ही? बायको गायब आहे माझी. अबे या गोष्टीसाठी लोक नवस करतात बे. कोंबडं कापतात, बकरे कापतात. अरे मैलन मैली अनवानी पायानं असं चालत जातात बे. ती गोष्ट आपण होऊन तुझ्या घरी चालत आली रे. अरे ह्या गोष्टीचं टेन्शन नको घेऊ, आनंद घे. नशिबान आहेस रे मिठू, नशिबान आहेस तू. काही काय सांगताय? माझी बायको गायब झाली आहे. सकाळपासून फोन करतोय तिला, पण तिच्या मोबाईलला रेंजच नाहीये. कुठल्या कंपनीची आहे? SSV.
मग अशा कंपनीचा मोबाईल अपडेट असाच होणार ना. तू एक काम कर, तू सिम कार्ड चेंज कर. हा नाही, सिम कार्ड चेंज करेन, पण त्याने काय रेंज येईल ना बायकोचं काय. अबे मग रेंज आली की लगेच बायकोला फोन करून लगेच बायकोला बोलून घे. त्याआधी बायकोला बोलवलं पाहिजे ना, बायको मिळायला हवी ना, मग तिचा मोबाईल मिळेल, मग मी सिम चेंज करेल ना, मग परत कधी हरवली तर मी तिला फोन करेल. त्याआधी बायको मिळायला पाहिजे ना. एवढा द्राविड प्राणायाम कशाला करायचा आपण. आता ज्याचा त्याचा प्रश्न असते ना, रिटायर झाल्यावर माणूस काय करणार यार. कोण द्राविड करत असेल तो प्राणायाम, आपण काय करू शकतो त्याला. का जीव घेत आहे माझा, म्हणजे मी मर्डर आहे, मी गुन्हे आहे, मी हवालदार आहे 8%. नाही नाही, मी तुमचा पाया पडतो, प्लीज माझ्या बायकोला शोधून द्या ना प्लीज. बायको हरवली का तुझी? इकडे मला सांग, कशी होती तुझी बायको? खूप भोळी होती हो, समजूतदार, शांत, न भांडणारी. भोळी हो, समजूतदार हो, शांत हो. बायको होती का अंधश्रद्धा? म्हणजे अबे म्हणजे बायको या सदराखाली असं मटेरियल बनणंच बंद झालं आता. मी खरं सांगतो, माझी बायको तशीच होती हो अगदी. बरं मला एक गोष्ट सांग, तो लो मॅरेज का अरेंज मॅरेज? वा वा, लो लव्ह मॅरेज. कसं काय जमलं असेल मी तुझ्या कुणे? ते काय झालं, ती सातवीत होती. सातवीतला पुरुषी लग्न केलं तुझ्या हवालदार? नाही म्हणजे मी पण तेव्हा सातवीत होतो ना. म्हणजे बालविवाह केला? नाही, लग्न नाही केलं. म्हणजे लग्न न करताच एकत्र राहतो तुम्ही? सातवीत लग्न नाही केलं, मोठं झाल्यावर लग्न केलं. म्हणजे सातवी नंतर शिकलेच नाही तुम्ही? हवालदार आले 100% पहिले. तुमचा प्रॉब्लेम काय आहे मला सांगा. पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तुला सांग. विदर्भात इतका पाण्याचा प्रॉब्लेम आहे, म्हणून ना मी बदली करून मुंबईला आलो. पण इथं माझ्या फ्लॅटवर 4 दिवस झाले पाणी आलं नाही, म्हणून तू सांगतो मी नवीन फ्लॅटच्या शोधात आहे. तुझ्या कोणी ओळखीचं असेल तर मला सांग यार. ओ बायकोचं काय? अरे बायको तर म्हणते जुन्याच घरात राहू, तिकडे मैत्रिणी बित्रीन जमल्यात की नाही तिच्या. आपण पाण्याचा प्रॉब्लेम आपल्या फेस करा. फ्लॅट कोण शोधणार आहे बे? माझ्या घरी येऊन राह. तुला काय म्हणणं, आम्ही रस्त्यावर पडलो आहे, आमची औकात नाही फ्लॅट घ्यायची. हवालदार आले 100%. काय त्या हवालदाराला सारखं सारखं बोलवत? मी प्लीज मी पाया पडतो, खरं प्लीज शोधा माझ्या बायकोला प्लीज. म्हणजे बायको हरवली का तुझी? मग मला सांग, तुझी बायको दिसायला कशी होती? पत्रा. पत्रा म्हणजे नीट आठवतो बायको होती का? भंगार होत. असं ते बोलतात तसं, म्हणजे पत्रा म्हणजे छान एकदम, म्हणजे टिकटॉक करीना कपूरच. मग तो सोडून जाणार असा ना बाबू. का का म्हणजे ते करीना कपूर, तू जळलेला कापूर. कसे राहणार आहे एकत्र मला सांग. हे बघा हे बघा, तुम्ही रंगावर जाऊ नका. काय चंद्रावर जाऊ मी? तुम्हाला जायचं तिथे जा. जा म्हणजे? अबे सरकार आम्हाला 1 महिन्याभर परत नाही एवढा पगार देते, तेवढ्या चंद्रावर पाठवायचं पैसे कोण देणार आहे? हवालदार आले 100%. मी बोललो आता चंद्रावर जा म्हणून. स्वतः बोलताना विसरता. मी विसरलो? हो मी विसरबोळा आहे. मला काय, मला तुमच्या नादालाच लागायचं नाही. मी जातो आता कुठे? इकडे नादाला म्हणजे तमाशातली बाई वाटलो मी, डान्स करू लागलो मी. पोलिसांची मदतच नकोय आता. तुला काय म्हणताय, तू तू सक्षम आहेस होता? हवालदार मग यायला 100%. मी जातोय म्हटलं ना. जातो म्हणजे इथं आला कशाला होता ते सांग पहिले. आधी कंप्लेंट द्यायला आलो होतो. मग कंप्लेंट मग कंप्लेंट द्यायला हवालदार आहे 100%. तुम्ही आता यापुढे तुम्हाला त्रास देणार नाही. का देणार नाही? गव्हर्नमेंट आम्हाला पेमेंट देतो, तू त्रास द्यायला पाहिजे. हवालदार आहे 100%. का पाय पडतो आम्ही गव्हर्नमेंटचे नोकर? तू पाय काय पडतो? हवालदार आहे 100%. मला